नमस्कार, मी कवी उमाकांत खाडे सादर करतो माझी एक रचना. मी तरमळतोय, मी तडफडतोय आणि मी धडपडतोय. तू पुन्हा येशीलच याशे, पण तू येणारच नाही. मस्तकाची मरगळ आणि हृदयाची वेदना, मस्तकाची मरगळ आणि हृदयाची वेदना तुझ्या नकाराने दिलाय आयुष्याला न्यूनगंड. तो न्यूनगंड प्रचंड होण्याआधी मला क्षितिजावरून उडी मारून आत्महत्या करायची. फक्त ह्यासाठी की तू पुन्हा येशीलच या असेल, पण तू येणारच नाही. तू येणारच नाहीस तर मग ही आस का? कोसो दूर मैलावरून तू आल्याचा भास का? तू जेथे सोडून गेलीस, मैत्री आपली तोडून गेलीस, मी आणखी तेथेच उभा आहे केव्हापासून. फक्त ह्यासाठी की तू पुन्हा येशीलच या असेल, पण तू येणारच नाही. तुझ्या माझ्या प्रश्नांची उत्तरेही तेवढी सोपी नाहीत आणि तुझ्या नजरेत मीही तेवढा अभ्यासू नसेल, पण तुझ्यामुळे माझा प्रत्येक प्रश्न अनुत्तरित आहे. कारण मी जगतो एक भाबडे, पण तू गेलीस तेव्हापासून. तू येशीलच या असेल, पण तू येणारच नाही. मी तुझा, मी फक्त तुझा आणि तू फक्त दुरावा. मी फक्त तुझा आणि तू फक्त दुरावा. आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत वाट तुझी पाहत राहील, हाच माझा पुरावा. शब्दांचा पुरावा तुला कळणार नाही म्हणून आयुष्यात घरी घालून ठेवतो समोर तुझ्या. आणि आतापर्यंत तुला हे तरी सुद्धा कळलंय की रस्त्यात कोणीतरी धडपडतय केव्हापासून. तू येशीलच या असेल, पण तू येणारच नाही. तू खूप सुंदर आहेस, तरी तू हकदार नाहीस कोणत्याही विशेषणाची. तू खूप सुंदर आहेस, तरी तू हकदार नाहीस कोणत्याही विशेषणाची. की नाहीस हकदार कोणत्याही शब्द कल्पनेची. देणार नाही मी तुला मोठेपणा कुठल्याही माझ्या कवितेत, कारण हे कवितेचं वैभव मला मिळतंय तू गेलीस तेव्हापासून. तुला कळलेच नाही भावनांचे अर्थ आणि मी फेरीत गेलो निस्वार्थ शब्दांच्या रचना. आता तूही येऊ नको, आता मीही नसणार रस्त्यामध्ये उभा वाट तुझी पाहा. कारण मला आता ठाम आत्मविश्वास झाला आहे की तू पुन्हा येशीलच या असेल. तू येणारच नाही, तू येणारच नाही, तू येणारच नाही.